शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। भारत चाइना के बीच चल रहे संघर्ष पर वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना लगाया है। आंबेडकर ने कहा कि भाजपा केंद्र में बहुमत होने से प्रधानमंत्री ने खुद को राजा नहीं समझना चाहिए। उन्होंने मोदी को इशारा दिया कि अगर दो दिन में प्रधानमंत्री इस मुद्दे पर बात नहीं करते हैं तो हम इसकी सच्चाई सामने लाएंगे। प्रधानमंत्री दो दिनों में स्पष्टीकरण दे, ऐसा प्रकाश आंबेडकर द्वारा कहा गया। 15 दिवस अगोदर मी एक ट्वीट केलं होतं, व्हिडिओ रिलीज केला होता की चायनाच्या संदर्भात भारत आणि चायना दोघंही नुरा कुस्ती खेळतायत अशी असणारी परिस्थिती आहे। पंतप्रधान भारतामध्ये ग्रसलेले आहेत आणि चायनाचे प्रेसिडेंट त्यांच्या देशामध्ये पसलेले आहेत अशी परिस्थिती आहे। आता असं दिसतंय की ही नुरा कुस्ती हाताबाहेर जाण्याची शक्यता दिसते। जे काही घडलं, माझ्याकडे जी काही माहिती आहे, आपले असणारे 50 ते 60 सैनिक फक्त त्या ठिकाणी होते, 500 सैनिक चायनाचे आले, दगडफेक केली, त्यांच्याकडे इतर हत्यारं होती, ती त्यांनी असणारे वापर केला आणि भारताच्या सैनिकांचा त्यांनी हत्या केली असं मी त्या ठिकाणी म्हणतो। आणि दोन्ही देशांमधलं असणारं तणाव वाढलंय अशी असणारी परिस्थिती आहे। आम्ही नेमकं प्राईम मिनिस्टरला असं विचारतोय की अजून प्राईम मिनिस्टर याच्यावरती स्टेटमेंट का करत नाही आहेत, एवढी गंभीर बाब आहे। प्राईम मिनिस्टरनी जर 2 दिवसांमध्ये स्टेटमेंट केलं नाही ते याच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे ते आम्ही लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही। प्राईम मिनिस्टरनी हे समजू नये की पार्लमेंटमध्ये त्यांना असणारं मेजॉरिटी मिळाली म्हणून ते असणारं ह्या देशाचे राजे झालेत, मनाप्रमाणे वागतील आणि मनाप्रमाणे असणारं या ठिकाणी राज्य करतील असं नाही। करत नसेल तर त्यांनी दुसऱ्याला विचारून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, कारण का हा जिओ पॉलिटिकल इश्यू तिथला आहे आणि हा जिओ पॉलिटिकल इश्यू जर प्राईम मिनिस्टरला कळत नसेल तर माझ्या अंदाजानं त्यांनी समजून घेतलं पाहिजे। उगीचंच कोणाशी तरी मैत्री करायची आणि उगीचंच कोणाशी तरी असणारं दुश्मनी करायचं आणि त्याच्यामध्ये सैन्याचा बळी द्यायचा हा जो खेळ चाललेला आहे हा खेळ थांबला पाहिजे अशी विनंती भारत सरकारला मी या ठिकाणी करतो आहे।